नमस्कार बालमित्रांनो आपणा सर्वांचे ज्ञानदीप विद्यालयाच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत यत्ता तिसरी विषय मराठी कविता सतरावी पाखरा हे शिकणार आहोत चला तर बालमित्रांनो कविता वाचून दाखवते व कवितेचा अर्थ सांगते या कवितेमध्ये एक मुलगी एका रानपाखराशी बोलत आहे रानपाखराचे सुंदर वर्णन करते त्याच्या पंखावर बसून त्याच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करते चला बाळनो कविता वाचून दाखवते रानपाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठविसी मित्रजीवाचा खरा शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर तूही त्याच्या संगे एसी, गात गात सुस्वर तुझ्या सारखे जावे वाटे उडत मजेने वरी नेशील कामज तुझ्या विराडी, बसवनी पंखावरी वरी माय तुझी येईल सूर्यही येईल एल, भेटायला मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला या कवितेचे कवी आहेत गोपीनाथ बघा बाळांनो कवितेचा तुम्हाला मी अर्थ सांगते पाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठवीसी मित्र जीवाचा खरा शरीर निळसर शोभे झालर टिपक्यांची थ्यावरी सतेज डोळे चमचम करती जणूरत्नी गोजिरी बघा लहान मुलगी त्या रानपाखराला म्हणते हे रानपाखरा तू रोज सकाळी माझ्या घरी येतोस आणि मला सुरेर गाणे गाऊन उठवतोस तू माझा खरा जीवलग मित्र आहेस तुझ्या निळसर शरीरावर ठिपक्यांची सुंदर नक्षीदार झालं शोभून दिसते तुझे तेजस्वी डोळे म्हणजे जणू चमचम करणारी सुंदर रत्ने भासतात पायाची मुकले पंखची मुकले देह तुझा सानुला अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर तोही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर तुझे पाय कसे आहेत इवलेसे आहेत लहान आहेत तुझे पंख चिमुकले आहेत व शरीरही लहान खुरे आहे तरीही तुला या विशाल आभाळात कसे उड़ता येते रात्र संपल्यावर डोंगर चढवणी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तोही त्याच्यासोबत सुरेर गाणे गात येतोस तुझ्यासारखे सारखे जावे वाटे उडत मजेने वरी नेशील कामज तुझ्या बिराडी बसवनी पंखावरी माये तुझी येईल सूर्यही येईल भेटा येला मजाच होईल सख्या पाखरा ने एकदा मला तुला बघून मला असे वाटते की तुझ्यासारखेच मीही मजेत आभाळात उंच उडत जावे तुझ्या पंखावर बसून तू मला तुझ्या घरी नेशील का मग तुझी आई भेटेल सूर्य मला भेटायला येईल माझ्या मित्रा पाखरा किती मजा येईल मला एकदा तरी तुझ्या घरी नेच चला बाळा मी तुम्हाला शब्दार्थ सांगणार आहे देह म्हणजे शरीर सानुला म्हणजे लहान भास्कर म्हणजे सूर्य संगे म्हणजे सोबत सुस्वर गोड आवाज बिराड म्हणजे घर सखा म्हणजे मित्र